महाराष्ट्रात पाणी टंचाईमध्ये वाढ झाल्याची कबुली पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे निश्चितपणे पाणी टंचाईमध्ये वाढ झाली आहे महाराष्ट्रामध्ये जिथे शंभर टँकर सुरू होते त्या ठिकाणी तीनशे टँकरची गरज सध्या भासत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे जरी महाराष्ट्रात जलजीवन योजनेची सुरुवात होत असली टँकरचा आकडा जरी मोठा दिसत असला तरी पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या पुढच्या वर्षी पूर्ण झाल्या आणि पाऊस जर चांगला पडला तर ही परिस्थिती महाराष्ट्रात कुठेच दिसणार नाही या ठिकाणी योग्य पद्धतीने नियोजन सुरू आहे पंचावन्न लिटर पाणी प्रत्येक माणसाला मिळावं हे शासनाचं धोरण शा आहे मी खात्री देतो की सत्तावीस हजार गावांचे डी पी आर सुरू आहे यामध्ये मोठ्या योजना असतील किंवा लहान योजना दोन हजार चोवीसपर्यंत राज्याला पाणी देण्यासाठी जे काही करायचं आहे ते सरकार करत आहे अशी प्रतिक्रिया पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे निश्चितपणाने मागच्या पंधरा दिवसामध्ये पाण्याच्या टंचाईमध्ये फार मोठी वाढ झालेली आहे जिथे शंभर टक्कर टँकर महाराष्ट्रामध्ये सुरू होते तिथे जवळपास आता तीनशे टँकर झालेले आहे आणि मला तरी असं वाटतं की जलजीवन मिशनची सुरुवात आता महाराष्ट्रामध्ये होत असल्यामुळे जरी हा आकडा यावर्षी जास्त दिसत असला तर पुढच्या वर्षी बहुतांशी छोट्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण जर झाल्या आणि पाऊस जर चांगला पडला तर ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कुठेच दिसणार नाही योग्य पद्धतीने नियोजन या ठिकाणी सुरू आहे पंचावन्न लिटर प्रत्येक माणसाला पाणी मिळावं हे शासनाचं धोरण आहे आणि त्या धोरणाच्या आधारावर मी आपल्याला खात्री देतो की सत्तावीस हजार गावांचे डी पी आर सुरू आहे त्याच्यामध्ये मोठ्या योजना असतील लहान योजना असतील दोन हजार चोवीसपर्यंत या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पाणी देण्याची व्यवस्था करण्याकरता जे करायला पाहिजे ते सरकार बेचाळीस कोटी रुपये आता मागचे जे बाकी होते जे महापालिकेंच्या मार्फतचा विषय असेल किंवा इतरांचा मार्फत कि असेल त्याच्यापैकी बरेच पैसे ग्रामपंचायतीने त्यांच्या लेवलवर पैसे भरलेले आहे पंधरा वित्तातून भरलेले आहे कोणी ग्रामपंचायतच्या सरपंचांनी तर बिचारांनी अनामत टाकून पैसे भरलेले पण हे बिलं मागची बिलं आहे त्यामुळे साहजिक आहे एम एस सी बी चालवायची असेल तर लाईट बिल पण मिळालं पाहिजे आणि पाणी प्यायचं असेल तर लाईट बिल पण भरलं पाहिजे अशा पद्धतीने मध्यमार्ग या ठिकाणी काढलेला आहे